नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक स्वराज यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आपण अभ्यासणार आहोत शिकू आनंदे मराठी विद्यार्थी कृती पुस्तिका इयत्ता 8वी आणि मित्रांनो आपला घटक आहे 16वा सोच आणि चारा। मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस करा। सोच आणि चारा कृती एक पाठात आलेल्या पक्ष्यांच्या सूचीबद्दल आलेली विशेषणे शोध व लिही। उदाहरणार्थ अणकुचीदार। उत्तर विविध पक्ष्यांच्या चोचीबद्दल पाठात आलेली विशेषणे पुढील प्रमाणे उलुसीस, लांब लांब, वाकडी, बाकदार, अणकुचीदार, सरळ सोट, पातळ, जाडसर, टोकदार आणि सरळ ही विविध पक्ष्यांच्या चोचीबद्दल लेखकांनी पाठामध्ये वापरलेली काही विशेषणे आहेत। कृती 2 सोच आणि चारा या पाठात उल्लेख न आलेल्या पण तुला माहिती असलेल्या पक्ष्यांची नावे व त्यांच्या चोचींची वैशिष्ट्ये एका वाक्यात। मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस करा। आता मी ज्या परिसरात राहतो त्या ठिकाणी मला दिसून येणारी जी पक्षी आहेत त्यांचं वर्णन मी केलेलं आहे। तुम्ही सुद्धा तुमच्या स्थानिक परिसरातील पक्ष्यांचं वर्णन या ठिकाणी करू शकता। बघा या पद्धतीने बगळा, बगळ्याची चोच ही सरळ आणि लांब असते। कावळा, कावळ्याची चोच ही लांब व मजबूत असते। भारद्वाज, लांब सरळ व मजबूत चोच। बुलबुल, आखूड आणि अणकुचीदार चोच। निसर्गाचा स्वच्छता दूत म्हणून ओळख असलेल्या गिधाड पक्ष्याविषयी माहिती शोध आणली। बघा गिधाड हा गरुडपेक्षाही आकाराने मोठा असणारा पक्षी आहे। मित्रांनो याविषयी आपण माहिती घेणार आहोत। गिधाड हा पक्षी गरुड पक्ष्यापेक्षाही मोठा आणि ताकदवान असतो। तरीही तो शिकार न करता प्राण्यांच्या मृत शरीराची विल्हेवाट लावून आपले पोट भरत असतो। पिसे नसलेले केश रहित डोके हे बहुतांश गिधाडांचे वैशिष्ट्य आहे। गिधाडे हे निसर्गातील सफाई कर्मचारी असतात। गिधाडे ही अन्न साखळीतील महत्वाचा दुवा आहे। वर नमूद केल्याप्रमाणे गिधाडाचे मुख्य खाद्य हे मृतदेहांचे मांस आहे। त्यांची ठेवण इतर शिकारी पक्ष्यांसारखी बागदार चोच, टोकदार नखे इत्यादी जरी असली तरी त्यांना शिकार करण्याचे कौशल्य फारच कमी असते। त्यांच्या डोक्यावरची पिशे नसतात। डोक्यावर पिशे नसल्याने मृतदेहाच्या आतमध्ये डोकावून मांस खाणे त्यांना सोपे जाते आणि मृत प्राण्यांचे मांस खाऊन हे गरुड पक्षी निसर्गामध्ये जी काही घाण आहे स्वच्छ करण्याचं काम करतात। म्हणून यांना निसर्गाचा स्वच्छता दूत असे देखील म्हटले जाते। कृती 3 पक्षी निरीक्षणावर आधारित कोणतेही एक पुस्तक मिळव आणि त्यातील माहिती वाचून मित्र मैत्रिणींना। ब तुझ्या शाळेच्या ग्रंथालयातील पक्षी निरीक्षणावर आधारित असलेल्या पुस्तकांची यादी कर। मित्रांनो या ठिकाणी माझ्या शाळेमध्ये असलेले पक्षी निरीक्षणावर आधारित पुस्तके पाहिले असता मला खालील पुस्तके त्या ठिकाणी आढळून आली। तुमच्या शाळेतील ग्रंथालयामध्ये जर काही पुस्तके असतील तर त्यांची नावं मिळवा शिक्षकांच्या मदतीने आणि त्यांची नावं तुम्ही या ठिकाणी लिहा किंवा उत्तरामध्ये तुम्ही ही नावं लिहिली तरी चालते। पक्षी कोश, आपले पक्षी, पक्षी निरीक्षण आणि मनोरंजन, प प पक्षी, माझे महाराष्ट्रातील पक्षी निरीक्षण आणि महाराष्ट्रातील पक्षी ही काही पक्षी निरीक्षणावर आधारित पुस्तके या ठिकाणी आमच्या ग्रंथालयामध्ये उपलब्ध आहे। मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। तुम्ही स्वतः नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा। तुझ्या परिसरातील पक्ष्याविषयी अभ्यास असलेल्या व्यक्तींची मुलाखत घेण्यासाठी प्रश्नांची यादी तयार कर। बघा या ठिकाणी पक्षी निरीक्षकासाठी प्रश्नावली तयार करायची आपल्याला, मुलाखत प्रश्नावली। या ठिकाणी असे काही 8-9-10 प्रकारचे प्रश्न आपल्याला त्या पक्षी निरीक्षकाला किंवा पक्षी अभ्यासकाला विचारता येतील व आपल्याला त्याच्या कार्याविषयी माहिती जाणून घेता येईल। बघा पक्षी अभ्यासकाची मुलाखत प्रश्नावली। पहिला आपला परिचय आम्हाला थोडक्यात सांगा। पक्षी अभ्यासकाविषयीचा जो परिचय आहे त्याचे जे नाव वगैरे आपण या ठिकाणी प्रत्यक्ष नाव सांगा असं म्हटल्यापेक्षा परिचय थोडक्यात सांगा म्हटलं तर तो त्याच्या पद्धतीने त्याविषयी माहिती आपल्याला थोडक्यात सांगेल। आपण पक्ष्यांचा अभ्यास केव्हापासून करत आहात जो मुख्य विषय आहे आपला तो। पक्षी अभ्यास करताना आपण कोणते साहित्य वापरता जसं पक्षी निरीक्षणासाठी कॅमेरा इतर काही साहित्य त्यांना वापरावे लागतात त्याविषयी आपल्याला तो माहिती दे। पक्षी अभ्यासाची आवड आपणास कशी निर्माण झाली हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे। कारण जो अभ्यास जे काम ते करतात त्या कामाची आवड कशी निर्माण झाली हे त्यांच्याकडून जाणून घ्या। त्यानंतर आपण निरीक्षण केलेल्या एखाद्या वैशिष्ट्यपूर्ण पक्ष्याविषयी माहिती सांगा म्हणजे त्यांनी आतापर्यंत जितके पक्षी निरीक्षण केले आहे त्यातला काही विशेष असा अनुभव आपल्याला त्यांच्याकडून जाणून घ्यायचा आहे।
पक्षी निरीक्षणासाठी कोणता कालावधी तुम्ही निवडता, म्हणजे कोणते वेगवेगळ्या पक्ष्यांचा कालखंड ते आपल्याला सांगतील. पक्षी अभ्यास करण्याची प्रेरणा तुम्हाला कोणाकडून मिळाली, पक्षी अभ्यासच का करावा असं तुम्हाला का वाटलं, एखाद्या जीवनातील तुमचा प्रसंग सांगा. पक्षी अभ्यासावर आधारित तुम्ही वाचलेली किंवा स्वतः लिहिलेली काही पुस्तकांची नावे सांगा, जेणेकरून आपल्याला पुस्तकांचं वाचन करता येईल. पक्षी अभ्यासाविषयी तुम्ही आम्हाला काय संदेश द्याल, हा शेवटी त्यांचा एक संदेश घ्यायचा आहे आणि त्यांची आपल्याला निरोप घ्यायचा. अशा पद्धतीने एक आदर्श प्रश्नावली मी तुमच्या समोर तयार करून दिली. तुम्हाला याच्या व्यतिरिक्त आणखी काही प्रश्न जर पक्षी अभ्यासाकडे विचारायचे असतील तर त्या प्रश्नांची यादी सुद्धा तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. हे उत्तर असं साचेबद्ध नाहीये, तुम्हाला वाटेल त्या पद्धतीने पर्सनल रिस्पॉन्सचा हा प्रश्न आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा, व तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. मला पंख फुटले तर या कल्पनेचा विस्तार कर. कल्पना विस्तार आहे, थोडक्यात आपण त्याला निबंध म्हणतो. आपल्याला जर पंख फुटले तर आपण काय करू असं आपल्याला आपण या ठिकाणी बघूया. मित्रांनो, मी या ठिकाणी थोडक्यात मला जसा पटेल तसा विस्तार केलेला आहे, तुम्ही या पद्धतीने करू शकता. मला पंख फुटले तर मी आकाशामध्ये पक्ष्यासारखं कोणत्याही दिशेला कधीही जाईल, कोणत्याही वेळेला कोणतीही वस्तू आकाशामधून पाहून घेईल, आकाशामध्ये मुक्त संचार करेल, आकाशातून जमिनीचे निरीक्षण करीन, निसर्गातील प्रत्येक वस्तू उंचावरून कशी दिसते ते पाहिन, आकाशात उडत असताना मला विमान प्रवास करताना येणारे माझे अनुभवता येईल, आकाशात मी पक्ष्यांसोबत मैत्री करेन, पक्षी जीवनातील आनंद अनुभवेन, पक्षी त्यांचे जीवन कसे जगतात याबद्दल माझ्या मनातील जे कुतूहल आहे ते समजून घेईन, पक्ष्यांना आकाशात उडताना कराव्या लागणाऱ्या अडचणींचा देखील अभ्यास करेन, मानवापासून त्यांना होणारा त्रास समजून घेईल. मला पंख फुटले तर मी क्षणात या ठिकाणाहून त्या ठिकाणी जाईल, आयर्न मॅन सारखे संकटामध्ये असलेल्या व्यक्तींना मदत करेन. या पद्धतीने मित्रांनो कल्पनास्त्र या ठिकाणी केलेला आहे. तुम्ही यापेक्षा वेगळा करू शकता किंवा आय हा कल्पनास्त्र सुद्धा तुम्ही तुमच्या उत्तरामध्ये मांडू शकता. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा, तुम्ही स्वतः नवीन असाल तर चॅनलला व बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. व्याकरणाचा भाग आहे मित्रांनो कृतीचा, खालील सामासिक शब्दांचा विग्रह कर. या ठिकाणी समास आपल्याला माहिती आहे, अव्ययीभाव समास, तत्पुरुष समास, बहुव्रीही समास, आणि त्यावर आधारित प्रश्न आहे. पहिला शब्द विभाग घरोघरी, त्याचा विग्रह होतो प्रत्येक घरी. या ठिकाणी पहिले पद महत्त्वाचं असतं, त्या ठिकाणी आपला अव्ययीभाव समास होत असतो हे आपल्या सर्वांना माहिती आहे. पंचकोन, त्याचा विग्रह बघा मित्रांनो पाच कोनांचा समूह. संख्यावाचक विशेषण ज्याच्यामध्ये असतं तेव्हा आपला तत्पुरुष समास असतो. प्रतिदिन, प्रत्येक दिवशी, या ठिकाणी सुद्धा पहिलं पद महत्त्वाचं आहे आणि हा सुद्धा अव्ययीभाव समासाचं उदाहरण आहे. त्यानंतर बघा राजकन्या, राजकन्या, राजाची कन्या, या ठिकाणी दोन शब्दाच्या मध्ये विभक्ती प्रत्यय असतो, या ठिकाणी सुद्धा तत्पुरुष समास होत असतो, हा सुद्धा तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कसा वाटला ते नक्की कळवा. आवडल्यास मित्रांमध्ये शेअर करा, तुम्ही स्वतः नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. मित्रांनो, आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या शैक्षणिक स्वराज यूट्यूब चॅनलला नियमित भेट देत राहा. आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत पाहत राहा शैक्षणिक स्वराज यूट्यूब चॅनल. थँक्यू.